ग्रीटिंग्स ऑफ द डे डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स, मॉक टेस्ट आज सकाळपासून चालू झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे जे काही इश्यूज येत आहेत त्याबद्दल भरपूर कॉल आलेले आहेत आणि त्यांच्याच रिक्वेस्टवर हा पर्टिक्युलर व्हिडिओ मी बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही एक्झामिनेशन आता अटेंड करायची आहे MSBT 2020 समोर 2020 ची, त्यामध्ये ज्या काही तुम्हाला अडचणी येत आहेत त्या काय येत आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आहे या बाबतीतला हा व्हिडिओ आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सिक्स सेमिस्टर पॉलिटेक्निक स्टुडंट अँड सेकंड इयर फार्मसी स्टुडंट. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. ओके, सो सर्वात पहिली गोष्ट जी आपण महत्त्वाची, जी आपल्याकडून सर्वात महत्त्वाची चूक होत आहे किंवा काय काय प्रोसेस आहे ती आपण समजून घेऊयात. यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्हाला या पर्टिक्युलर याच्यावरून VTP LPN या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला एक मेसेज रिसीव झालेला असेल ज्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली तुमचा युजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या जो काही एक्झाम कॉर्डिनेटर आहे म्हणजे तुमचे HOD असतील किंवा कॉलेजचे एक्झाम कॉर्डिनेटर असतील त्यांचे नाव आणि त्यांचे नंबरसुद्धा तुम्हाला दुसऱ्या एका मेसेजमधून पर्टिक्युलरली शेअर केलेले आहेत. ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम अटेंड करायची आहे तर या एक्झाम अटेंड करण्यासाठी MSBTने दोन फॅसिलिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला वेब ब्राउझर थ्रूसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकतात, म्हणजे जर विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली जर डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरून लॉग इन आणि एक्झाम अटेंड करायची असेल तर त्यांनी एक्झाम वेब लिंकचा वापर करून तुम्ही ती एक्झाम अटेंड करू शकतात. आणि जर विद्यार्थ्याला पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशन थ्रू जर एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही या खालची जी काही लिंक आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकतात आणि तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घेऊ शकतात. त्यामुळे या अशा दोन प्रकारच्या फॅसिलिटीज तुम्हाला बोर्डाने दिलेल्या होत्या आणि भरपूर विद्यार्थ्यांनी मग दोन्ही गोष्टींचा विचार केला आणि दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रयत्न केला लॉग इन करण्याचा. आता आपण बघूयात की लॉग इन पेज एक्झॅक्टली आपल्यासाठी कसं अवेलेबल होतं. तर ज्यावेळेस तुम्ही वेब ब्राउझर असेल किंवा तुमचे पर्टिक्युलर ॲप्लिकेशन असेल यावेळेस तुम्ही लॉग इन करतात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होतं वेब ब्राउझरवर देखील आणि ॲप्लिकेशनवर देखील. आणि ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो काही मॅसेज थ्रू युजर आय डी आणि पासवर्ड मिळालेला आहे तो तुम्हाला त्यावर एंटर करून त्याच्यावर जो काही दिलेला कॅप्चा असेल, जर तुम्हाला हा ओपन करून जास्त वेळ झालेला असेल तर तुम्ही इथे रिफ्रेश करून नवीन कॅप्चासुद्धा एंटर करू शकता. ते एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड यूज प्रायव्हसी पॉलिसी जी काही असेल ती तुम्हाला इथं टिक करूनच लॉग इन करायचं आहे. मग आता भरपूर विद्यार्थ्यांनी युजर आय डी पासवर्ड भेटल्यानंतर तुमचं वेब ब्राउझर असेल किंवा पर्टिक्युलरली ॲप्लिकेशन असेल या दोन्हीही ठिकाणी आपले युजर आय डी पासवर्ड एंटर करून ॲट ए टाईम दोन ठिकाणी लॉग इन करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारची एरर आपल्या सिस्टीमवर किंवा ॲप्लिकेशनवर दिसत होती ज्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की यू आर ऑलरेडी लॉग्ड इन फ्रॉम अनदर कम्प्युटर ऑर ब्राउझर. आणि मग भरपूर विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट ताबडतोब लॉग इन होऊन देता येत नव्हती, त्यामुळं भरपूर विद्यार्थी विचार करत होते की नेमकं हा रिझन काय आहे हा मेसेज येण्याचा. तर याकरता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जे काही एरर आहे तर हा एरर येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे अनेक विद्यार्थी ॲट ए टाईम तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर लॉग इन करायचा प्रयत्न करत आहात किंवा प्रयत्न केलेला असेल किंवा डेस्कटॉप आणि मोबाईल किंवा लॅपटॉप आणि मोबाईल अशा कोणत्याही दोन सिस्टीमवर जर तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड यूज करून तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दिसतो आणि तुम्हाला लॉग इन होत नाही. कारण की ज्या विद्यार्थ्यांनी फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर लॉग इन केलं आहे आणि मॉक टेस्ट दिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सक्सेसफुली मॉक टेस्ट देता आली आणि त्यांना काही अडचण इथे उद्भवलेली नाही आहे. परंतु जे विद्यार्थी अशा प्रकारचे ॲट ए टाईम दोन सिस्टीमवर लॉग इन होत आहे का चेक करण्यासाठी लॉग इन करत होते अशा सर्व विद्यार्थ्यांची जे काही लॉग इन आहे तो आत्ता आपण जसा बघितला की यू हॅव लॉग्ड इन थ्रू अनदर ब्राउझर अशा प्रकारची एरर तुम्हाला येत होती आणि त्यामुळे त्यांना एक्झामला लॉग इन किंवा मॉक टेस्टला लॉग इन करता येत नव्हतं. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ॲट ए टाईम आपण दोन सिस्टीमवर लॉग इन करता येत नाही. कारण की जसं तुम्हाला सांगितलं आहे की MSBT हे
एग्जाम जे काय आहे रूल्स अँड रेग्युलेशन घेण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ऑब्व्हियसली जर एग्जाम प्रॉपरली घ्यायची तर तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रॉपरली आणि बारीक लक्ष हे MSBT आणि MSBTच्या टीमचं आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या ज्या काही चुका आहेत त्या करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये काही अडचणी निर्माण होणार नाही. मग आता नेमकं एक्झाम जर द्यायची असेल प्रॉपरली विदाऊट एनी मिस्टेक किंवा विदाऊट एनी एरर्स तर तुम्ही काय करताल या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला शेअर करत आहे, त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हाही लॉग इन करत असताल तर लॉग इन करताना कोणत्याही एका सेटअपवरच तुम्ही लॉग इन करा. मग इट माइट बी लॅपटॉप, डेस्कटॉप ऑर मोबाईल, कोणत्याही प्रकारचा जो तुम्ही काही फायनल केलेला एक सिस्टीम असेल त्याच सिस्टीमवर तुम्हाला लॉग इन करणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही लॉग इन करावं. म्हणजे माझी दृष्टिकोनातून तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला एरर येऊच नाही तर एरर येऊ द्यायचाच नसेल तर तुम्ही एकाच सिस्टीमवर लॉग इन करत असाल तर हा शक्यतो एरर तुम्हाला डेव्हलप होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला एक्झाम देताना येणार नाही. त्याच्यानंतर डोंट ट्राय टू लॉग इन ऑन मल्टिपल सिस्टीम ॲट वन्स. एकाच टायमाला दोन ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की एकाच वेळी दोन ठिकाणी जर तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सिस्टीमला पर्टिक्युलर अशी हे आहे की तुम्ही ॲट अ टाईम दोन ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा युजर आय डी ब्लॉक होतो आणि परत तो तुम्हाला एक्झाम लगेच अटेंड करता येत नाही. त्यामुळं एकाच टायमाला दोन ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा अधिक ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न तुम्ही इथे पर्टिक्युलर करू नका. त्याच्यानंतर जर शक्यच नसेल तुम्हाला, म्हणजे अचानक एखादी गोष्ट किंवा तुम्हाला लाईट गेली आहे आणि तुमचं जे काही बॅटरी बॅकअप आहे लॅपटॉपचं असेल डेस्कटॉपचं असेल तो पण संपायला येत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही जर एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवर तुम्हाला स्विच करायचं असेल तर जे काही पहिल्या सिस्टीमवर तुमचं काम चालू आहे ते प्रॉपरली लॉग ऑफ करा किंवा लॉग आउट करा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सिस्टीमवर तुम्ही लॉग इन करा. अशा केसमध्ये तुम्हाला एरर या ठिकाणी येत नाही, ही एक तुम्ही काळजी घेऊ शकता. शक्यतो तुम्ही एक्झाम देत असताना सिस्टीम बदलणे हा तर म्हणजे गरजच नाही आहे, कारण की ऑलरेडी बोर्डामार्फत दिलेल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सर्व गोष्टी तुम्ही परीक्षेच्या पहिले म्हणजे जवळपास 15 दिवसांपासून तुम्हाला इन्स्ट्रक्शन भेटत आहेत यासाठीच की तुम्ही जे काही एक्झाम देणार आहात ती एक्झाम देत असताना तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि तुम्हाला पर्टिक्युलरली एक्झाम देत असताना हे सोयीस्कर एक्झाम द्यावी. तरी देखील एखाद्या विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर एका सिस्टीमवरून लॉग आउट करून तुम्ही दुसऱ्या सिस्टीमला लॉग इन करू शकतात, त्यालाही काही अडचण नाही. फक्त काळजी ही घ्यायची की ॲट अ टाईम एकदाच दोन सिस्टीमवर तुम्हाला लॉग इन अवेलेबल होणार नाही आहे. याच्याही व्यतिरिक्त जर समजा काही विद्यार्थ्यांना सर्व काळजी घेऊन सुद्धा जर काही अडचणी येत असतील जेणेकरून तुम्ही तुम्हाला लॉग इन होत नाही आहे, तुमचा पासवर्डमध्ये काही प्रॉब्लेम येत आहे, अशा कोणत्याही प्रकारच्या एक्झामिनेशन रिलेटेड किंवा लॉग इन रिलेटेड तुम्हाला जर अडचणी येत असतील तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या युजर आय डी पासवर्डसोबतच अजून एक मेसेज तुम्हाला आलेला आहे MSBT मार्फत, ज्यामध्ये तुमच्या पर्टिक्युलर एक्झाम कॉर्डिनेटर म्हणजे तुमच्या कॉलेजचे जे काही हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील किंवा फॅकल्टी असतील ज्यांनाही एक्झाम कॉर्डिनेटर म्हणून अपॉइंट केलेलं आहे त्यांचा नाव आणि त्यांचं मोबाईल नंबर तुम्हाला त्या मेसेजमध्ये आलेला असणार आहे. तुम्ही पर्टिक्युलरली त्या स्टाफला कॉल करून तुमचा जो काही इश्यू आहे तो तुम्ही रिझॉल्व करू शकतात. परंतु जर सर्व गोष्टींची या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली आणि काळजीपूर्वक जर तुम्ही एक्झामिनेशन अटेंड केली तर कोणत्याही प्रकारचा एरर येणे तिथं शक्य नाही. होप तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घेताल आणि नक्की जे काही तुम्हाला दिलेल्या माहिती आहे किंवा जी एक्सपेक्टेड आहे प्रोसिजर तुम्ही फॉलो करावी ती प्रोसिजर तुम्ही फॉलो करताल अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.